देशातल्या 23 कोटी 59 लाख नोकरदारांच्या ईपीएफओ खात्यामध्ये सरकारनं पैसे ट्रान्सफर केलेत. ईपीएफ व्याजाच्या हप्त्याशी संबंधित ही रक्कम आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात 8.5% दरानं लोकांच्या खात्यात पीएफ व्याजाचे पैसे ट्रान्सफर करण्यात आलेत. नोकरदारांसाठी ही मोठी गुड न्यूज आहे. ईपीएफओनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ईपीएफओ अकाउंटमध्ये लवकर नॉमिनी अपडेट करणं आवश्यक आहे. त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत अंतिम तारीख देण्यात आली. ईपीएफ आणि ईपीएसच्या बाबतीत नामांकन आवश्यक आहे. ईपीएफओ सदस्याच्या अकाली मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीला निधी वेळेत उपलब्ध करून देण्याची ही नोंदणी देण्यासाठी ही नोंदणी आवश्यक असते. नॉमिनी दाखल करेपर्यंत कर्मचाऱ्यांना पेन्शनही मिळू शकणार नाही.